हाय गाइस, स्वागत है तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे आमची सुट्टी, तर जातोय आमच्या इथे जी हिडन प्लेस आहे काडापे गावाच्या इथे, काडापे कोंडी बोलतात, तर त्या ठिकाणी जातोय, जरा फिरून येतोय। जर पोहलो तर पोहू, काही भरोसा नाही। तर सोबत आहे माझ्या अमोल आणि मी, दोघं जातोय आता, निघतोय। तर चला, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा। एक नंबर लोकेशन आहे। मी जर मुंबईवरून आलात किंवा पुण्यावरून आलात, काडापे देवस्थान जे मंदिर आहे त्या मंदिराकडे जो रोड जातो तोच रोड इकडे जातो, फक्त त्याच्या 2 किलोमीटर मागे आहे। तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो कसं जायचं ते, तर व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा। चला, आत्ता मी चाललो आहे माझ्या गावच्या मंदिराच्या इथून, जो शॉर्टकट आहे तिथून चाललो आहे, आणि हा रस्ता मेन रोडलाच भेटेल। बघू शकता, मेन रोडला आलो आहे आणि आता सरळ, लेफ्ट नाही तर राईट नाही, एकदम सरळ। पहिलं तुम्हाला हे बांदलवाडी गाव लागेल लेफ्टला, तिथून पण तुम्हाला सरळ जायचं आहे। बांदलवाडीवरून पुढून आलं हे बघा, काडापेवाडी हे गाव लागेल, लक्षात ठेवा। बांदलवाडीवरून पुढे काडापे हे गाव, प्रॉपर लोकेशन सांगतोय तुम्हाला। काडापेवाडी गावची तुम्ही उतरण सोडली की हा तुम्हाला व्हाईट कलरचा ब्रिज लागेल, आणि तो ब्रिजच्या पुढे हा बघा, हा पुढचा लेफ्ट आहे, लक्षात ठेवा किंवा व्हिडिओ आपली सेव्ह ठेवा। हा लेफ्ट मारून तुम्हाला सरळ जायचं, एकदम इझी आहे लोकेशन। आतमध्ये आल्यावर तुम्हाला हा गेट लागेल, पहिला गेट आपल्याला क्रॉस करायचा आहे। गेट पुढे आल्यावर लेफ्ट साईडला पाणी दिसतं, इथं जरा 2 मिनिटं आम्ही थांबतोय, लोकेशन आहे तिथे, एक दाखवतो तुम्हाला। तुम्हाला गेटच्या पुढे एक धबधबा लागेल छोटासा, म्हणजे दाखवतो तुम्हाला, पाणी वाहतं इथून, येताना बघा थोडं सावकाश आहे। धबधबा म्हणजे डॅम टाईप आहे, इकडे बघू शकता व्ह्यू, इकडे पाणी वाहत आहे आणि तिकडे तिकडे एकच घर आहे। माझा आवाज येत नसेल तुम्हाला एवढा। चला तर आता जाऊया आपण पुढे, आता आपलं जायचं इकडे लेफ्ट साईडला, तुम्हाला दाखवतो। मला लेफ्ट मारायचं, इथून तुम्हाला राईट साईडला जी व्हाईट कलरची बिल्डिंग दिसेल तिथून तुम्हाला हा लेफ्ट मारायचा आहे। लेफ्ट मारून एकदम तुम्हाला सरळ जायचं आहे, दाखवतो तुम्हाला। नंतर तुम्हाला सरळच रस्ता पकडायचा आहे, फक्त मध्ये एक राईट आहे, लेफ्टला जाऊ नका, बस आता पूर्ण रोड स्ट्रेट आहे। ते आपण गाडी लावले, तुम्हाला इकडून सरळ आता चालायचं आहे। आपलं जायचं इकडे खाली, भरपूर रस्ता एकदम, म्हणजे थोडे अडचण आहे येताना, जरा सांभाळून आहे, इकडे खाली अमोल आहे, तर चला हळूहळू जाऊया खाली। खोली बघू शकता किती आहे, इकडे पूर्ण जंगल आहे, येताना जरा सावकाश आहे, जनावर वगैरे बघा, बस चला जाऊया आता। लोकेशन फक्त 2 मिनिटावर आहे, लोकेशन जवळ पोचलो आम्ही, दाखवतो तुम्हाला। जिथून म्हणजे वाहत आहे पाणी त्या प्लेस जवळ आलो आहे आपण, वेट करा 2 मिनिटं, दाखवतो तुम्हाला पूर्ण। बघू शकता इकडे व्ह्यू, आपला इकडे जायचं तर राईट साईडला, पप्पू तिकडे पुढे गेला आहे, हा व्ह्यू बघू शकता। चलो धीरे धीरे आगे जाते, आणि त्या स्वर्गाहून सुंदर आपला कोकण त्या व्ह्यू जवळ पोचलो आहे आम्ही, तुम्हाला दाखवतो, तुम्ही पण एकदम खुश व्हाल बघून, वेट करा 2 मिनिटं। मन तुमचं भारून टाकला असा व्ह्यू आहे, 2 मिनिटं फक्त वेट करा, पोचलो आहे आपण लोकेशन जवळ। कोकण इज ह्युमन का बोलतात तुझा एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो। सो फायनली वी आर हियर, बघू शकता लोकेशन, फुल पाणी आलंय, नजारा बघा, मन भारावून टाकेल असा नजारा, ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावरून पाणी होत आहे। आणि तो पुढे तो धबधबा, इकडे अमोल आहे, बघू शकता व्ह्यू,
मग तुम्हाला क्लिअर अँगल दाखवतो. हा बघा क्लिअर अँगल, हा पूर्ण पायऱ्या आहेत. शक्यतो जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा या पायऱ्या, म्हणजे पायऱ्यावरून आपण टेबल चालू शकतो. आता म्हणजे कोणी इथं येऊ नाही शकत, ज्यांना पाहुणे वगैरे आहे ते येतात. पूर्ण पायऱ्यावरून पाणी होत आहे. चला थोडं जाऊया पुढं पुढे. हे लोकेशन बघू शकता तुम्ही, इकडं पाणी खूप खोल आहे. झाडावरून पण पोरं उड्या मारतात. मध्ये भरपूर खोल पाणी आहे आणि इकडे हा हा व्ह्यू आहे. खाली पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे, बघू शकता. पायाखाली पण बघू शकता किती पाणी आहे. एवढा फोर्स नाही त्याच्यामुळं आम्ही इथे यायचं डेअरिंग केले. हे लोकेशन बघू शकता तुम्ही, इकडं पाणी खूप खोल आहे. झाडावरून पण पोरं उड्या मारतात. मध्ये भरपूर खोल पाणी आहे आणि इकडे हा हा व्ह्यू आहे. खाली पायऱ्यांवरून पाणी वाहत आहे, बघू शकता. पायाखाली पण बघू शकता किती पाणी आहे. एवढा फोर्स नाही त्याच्यामुळं आम्ही इथे यायचं डेअरिंग केले. व्ह्यू बघू शकता, इकडे पण व्ह्यू बघू शकता. वन टाईम टू व्ह्यू आहेत. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर पुण्यावरून पण सेम व्ह्यू आहे आणि मुंबईवरून पण सेम व्ह्यू आहे. तर या, नक्की व्हिजिट करा. खरंच ही प्लेस इवन आहे. आलात तर तुम्हाला नक्की बरं वाटेल. सो प्लीज व्हिजिट करा इकडे आलात तर या प्लेसला. काय टेन्शन नाही, फक्त जर तुम्हाला पोहता वगैरे येत नसेल तर सेफ्टी जॅकेट वगैरे घेऊन या. बस आत्ता तिथे जास्त उद्या मारत आहेत. पाणी खोल आहे, तुम्हाला जर पाहून यायचं करत या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाड वगैरे चिकट आहे, झाडावरून रेडिंग करून हवा. तर कधी फांदी फुटू शकते आणि तुम्ही या उलट्या साईडला लाजीवरती पडू शकता. तर तेवढी काळजी घ्या. वरती जो डोंगर दिसतो तो कणाकवाडी गावचा आहे. तिकडे पण मागायची पूर्ण उभी होती. चला तर आता परतीचा प्रवास. अमोलने कपडे आणले नव्हते म्हणून तो पवला नाही. मी थोड्या चार पाच उड्या मारल्या. आणि अशा प्लेसला तुम्ही काहीतरी सुट्टी काढून व्हिजिट केलं पाहिजे. खूप बरं वाटतं. कामाचा थकवा, रोजची ट्रॅव्हलिंग, तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. आणि तुम्हाला मी ॲड्रेस पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. जर याच असेल तर या, फक्त जेवढं सांगितलं तेवढी काळजी घ्या. तर आम्ही आता जेवढं मागाशी उतरलं आहे तेवढ्यात चालत जातो आहे वरती. चलो तर आता आपण जातोय परतीच्या मार्गावर. जेवढे आयती उतरण भेटली तेवढे आयती चढण नसते. चढणीला नेहमी स्ट्रगल असतं. तर चला जाऊया आता हळूहळू वरती. इकडून अमोल येतो आहे वरती. तो काय एवढा भिजला नाही, मी भिजलो. चलो नंतर परत नक्की व्हिजिट करूया प्लेसला. मित्रांनो, या जेवढ्या नॅचरल प्लेस आहेत त्या जेवढ्या दिसायला सुंदर असतात, पण तिकडे पोचायला जे तुम्हाला ट्रेकिंग करावं लागतं ते बहुतेक ठिकाणी इझी नसतं. तर फक्त शूज वगैरे आलात तर एकदम, म्हणजे असे सर्कल असे चप्पल वगैरे घालू नका, कारण खूप खूप रिस्की असतात काय काय प्लेस. पोचत आलं आपण बहुतेक वरती, आपले ॲक्टिवा लावले वरती. चला तर फायनली बघू शकता, बापू पण आलाय वरती, मी पण आलो वरती. जाऊया. जमलं थोडं आणि येताना थोडी चढत होती. एक तासभर थांबलो पण फुल एन्जॉय केला आम्ही. इथे आमच्या इथे पहिले सुमन मोटर कंपनी होती, त्यांना जे कॉटेज होते ते तुम्हाला दाखवतो. बंद झाली काय कारणास्तव कंपनी. बघू शकता इकडे एक कॉटेज होते राहायला. आणि तुम्हाला येताना ज्या इमारती दाखवल्या त्या पण होत्या. तर चला इकडे आपली आता गाडी लावले रिटर्न परतीचा प्रवास. चला तर जाऊया घरी. तिकडे बापू गाडी काढते आणि तुम्ही इकडे आलात तर जरा सांभाळून या. तर चला आता जाऊया घरी. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, काळजी घ्या.